नाशिक लोकसभा मतदारसंघाची महायुतीची उमेदवारी ओबीसीचे लढवय नेते छगनरावजी भुजबळ यांना देण्यात यावी. फलटण येथील ज्येष्ठ ओबीसी नेते डॉक्टर बी के यादव यांचं प्रतिपादन. नाशिक लोकसभेची महायुतीची उमेदवारी भुजबळ यांना न दिल्यास लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील माळी समाज तसेच अन्य ओबीसी बांधवांना गृहीत न धरण्याचा दिला इशारा. मी डॉक्टर बी के यादव फलटा ओबीसीचा एक सामान्य कार्यकर्ता. गेले 35 वर्ष मी ओबीसींच्यासाठी वेगवेगळ्या चळवळीच्या माध्यमातून काम करत आलेलो आहे. ओबीसींचे राजकीय अस्तित्व प्रतिनिधित्व धोक्यात आणण्याचा ह्या महाराष्ट्रामध्ये कुटील डाव रचण्यात आलेला आहे. संधी साधू प्रस्थापित राजकारण्यांनी हा डाव आखला होता, परंतु हा डाव माननीय आमदार छगन भुजबळ साहेब या योद्ध्याने पलटवला आहे. छगन भुजबळ हे ओबीसी वर्गाची अस्मिता आहे, त्यामुळे माननीय छगन भुजबळ साहेबांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीने उमेदवारी देऊन माळी समाजाचा आणि ओबीसी वर्गाचा सन्मान करावा. छगन भुजबळ साहेबांना उमेदवारी न दिल्यास महाराष्ट्रातील माळी समाज तसेच भुजबळ साहेबांवर प्रेम करणारा ओबीसी जागरूक ओबीसी वर्ग महायुतीला मतदान करेल याची महायुती नेत्यांनी अपेक्षा धरू नये. माळी समाज त्याचबरोबर ओबीसी वर्ग हा शांतताप्रिय लोकशाहीला मानणारा शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराचा आहे. महाराष्ट्रात मोठ्या संख्येने आणि सर्वत्र आहे. महाराष्ट्रात जनगणना केली तर ओबीसी वर्ग हा 55 ते 60% पर्यंत लोकसंख्येने असलेला हा वर्ग, या वर्गाच्या नेतृत्व माननीय भुजबळ साहेबांच्या रूपाने मिळालेले आहे. ओबीसी वर्गाला एक भक्कम नेतृत्व मिळाले आहे. चळवळीच्या मोशीतून तयार झालेल्या या नेतृत्वाला कुणाच्या तरी दबावापुढे बगल दिल्यास त्याचे पडसाद मतदानातून महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघांप्रती याची जाणीव महायुतीच्या नेतृत्वाने ठेवावी. महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या आरक्षणास भुजबळ साहेबांनी विरोध केला नाही. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याऐवजी स्वतंत्र आरक्षण द्यावे आणि अशी मागणी ते सातत्याने करत आहेत. त्यामुळे सुजाण मराठा बांधवांनी भुजबळ साहेबांच्या भूमिकेचा सतसत बुद्धीने विचार करावा अशी मी अपेक्षा करतो. आणि समाजामध्ये निर्माण झालेली ही ते निश्चितपणे दूर होईल आणि सर्व समाज आजपर्यंत ज्या गुणा गोविंदाने वागले ते भविष्यात सुद्धा निश्चितपणे वागत राहतील. आणि हा सामाजिक सलोखा टिकवण्याचे काम भुजबळ साहेब ओबीसी नेतृत्वाच्या माध्यमातून करतील हे मी अपेक्षा करतो. महायुतीला नेत्यांना मी परत एकदा विनंती करतो की नाशिकमधून भुजबळ साहेबांना प्रतिनिधी देऊन त्यांना निवडून आणण्यासाठी किंवा ते निवडून येतीलच याची खात्री मी बाळगतो.